नमस्कार मित्रांनो, मी सौरभ जोशी. अमेरिकेतल्या माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर हा ब्लॉग पूर्ण मराठी असणार आहे आणि आजचा प्लॅन आहे, मी चाललो आहे पटेल ब्रदर्समध्ये रालेला, नॉर्थ कॅरोलिना, जे इकडनं साधारण 3 तास आहे. आणि बघू कशी होते शॉपिंग भारतीय व्हेजिटेबल्सची अमेरिकेमध्ये. तर त्यापूर्वी जरा रेडी व्हावं लागेल. आणि रेडी होण्यापूर्वी आज आहे 11 फेब्रुवारी. आज माझ्या खूप अत्यंत जवळच्या मित्राचा वाढदिवस आहे. तर हॅपी बर्थडे मनीष, अँड होप युअर ऑल विशेस गेट ट्रू. आणि चला मग रेडी होऊया आणि पटकन निघूया रालेला. वातावरण आज खूप छान आहे, ढगाळ दिसतंय, पाऊस नको पडायला. आता पहिला पिटस्टॉप घेतलेला आहे. आपण अंदाजे मी 100 किलोमीटर पार केलेले आहेत विद इन एन आर आणि 151 किलोमीटर बाकी आहेत रालेसाठी. 1 तास 39 मिनिटं सांगतात आहे. तर जरा तसं फ्युएल भरून घेऊ. तर मित्रांनो, US मध्ये आपल्याला आपलं स्वतःचं फ्युएलिंग करावं लागतं. इथे कोणीही येत नाही फ्युएल भरायला. सो आपल्याला आपलं कार्ड टाकायचं, फ्युएल ग्रेड सिलेक्ट करायचा, रेग्युलर प्लस का प्रीमियम, आणि फ्युएल भरून टाकायचं. तर आत्ता पटेल ब्रदर्समधनं शॉपिंग करून झालेली आहे माझी. भाज्या मिळाल्या, थोडंसं फ्रोझन पोळ्या घेतल्यात आणि थोडेसे स्नॅक्स आयटम घेतल्यात. बिल वॉज समथिंग $203 or $204, विच इज एक्सपेन्सिव्ह ऑब्व्हियसली ॲज कम्पेअर्ड टू इंडियन प्राईस. आपल्याकडे हेच $200 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 16,000 रुपये. तर 16,000 रुपयामध्ये आपलं कमीत कमी 2 ते 3 महिन्याचं सामान भरू शकतो आपण घरातलं. बट इकडे सीन वेगळे आहेत. जिकडे कढीपत्ताच आपल्याला, कढीपत्त्यासारखी बेसिक गोष्ट आपल्याला $3 एक पॅकेट मिळतं. आता मी तुम्हाला घरी गेल्यानंतर प्राईस ब्रेकडाऊन करून. तर चला बॅक टू रोआनोक. 55 miles per hour क्रूज कंट्रोल सेट करून चाललोय. 34 किलोमीटर, नो लेफ्ट नो राईट, नो सिग्नल, नथिंग, फक्त स्ट्रेट रोड आहे. काहीच नाही म्हणजे आपल्या भारताची आठवण येते यावेळेला की ना लेफ्ट ना राईट, ना हॉर्न वाजवतात आहे, ना कसं कुत्रा पळत येतोय, ना टपरी दिसते कुठली चहावाली. बट स्टील ठीक आहे, रस्ते कंडिशन फार छान आहेत, स्मूथ आहेत सगळे, इट्स गुड, सो फार सो गुड. आणि फायनली मी घरी आलो आहे. बापरे, 500 किलोमीटर्स टू अँड फ्रो इन वन डे, इन फ्यू आवर्स, इट्स नाईस.
तर लाईक अ सेड, माझं बिल झालेलं 203.7 डॉलर. बघायला गेलं तर एवढं काय घेतलं नाही, बट स्टील इट इज गुड ॲज कम्पेअर्ड टू रोहानोक. कारण की रोहानोकमध्ये, रोहानोक एक छोटं गाव असल्याने तिथे पटेल नाही आहेत, तर जवळपासचं पटेल ब्रदर इकडनं 250 किलोमीटर लांब आहे नॉर्थ कॅरोलिनामध्ये. रालेला एक आहे, म्हणजे कॅरीला एक आहे, आणि दुसरं तिसरं शार्लेट जवळ आहेत. तर मला कॅरी जवळ पडलं तर मी कॅरीला जाऊन आलो. इट्स गुड, म्हणजे आय कॅन से की वन्स इन अ मंथ जायला काही हरकत नाही, का वन्स लाईक वन्स इन टू मंथ जायला काही हरकत नाही. आणि ॲज कम्पेअर्ड टू इंडियन स्टोअर्स इन रोहानोक, इट इज व्हेरी मच चीप इन कॅरी. आणि आपल्याला रिसोर्सेस भरपूर मिळतात, कारण की इकडे इंडियन स्टोअर्स आहेत त्याच्यामध्ये एवढे काय रिसोर्सेस अवेलेबल नाही आहेत. इट वॉज अ हेक्टिक फर्स्ट टाईम मी एवढ्या लांब वन वे, म्हणजे सिंगल पर्सन प्रवास केला, कोण नव्हतं सोबत तिथे, तर इट वॉज अ हेक्टिक बट इट वॉज फन. येस, दॅन नेक्स्ट टाईम कधी कुठे जाईन तर नक्कीच शूट करीन, व्लॉग करीन आणि नक्कीच यूट्यूबला टाकीन. आणि ओके, दॅट्स ऑल. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.